आणि यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांना प्रतिक्रिया देतात, ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. मैंने ब्लेम नहीं किया, मैंने ये कहा उसको. मुंबई में विले पार्ले में एक उपचुनाव हुआ था विधानसभा. उस उपचुनाव में देश में पहली बार हिंदुत्व के मुद्दे पर चुनाव लड़ा गया शिवसेना के तरफ से. देश में पहली बार हिंदुत्व का मुद्दा लेकर अगर ओपन बाला साहब ने हिंदुत्व का खुला प्रचार किया था. अपने देखो वीडियो अभी भी यूट्यूब पर है, खुला प्रचार किया विले पार्ले के उपचुनाव में. और उस उपचुनाव में हमारे खिलाफ कांग्रेस भी थी और बीजेपी भी, लेकिन वो चुनाव हम जीत गए. रमेश प्रभु थे हमारे, चुनाव जीत गए. उसके बाद सबको झटका लगा कि बालासाहेब ठाकरे ने जो हिंदुत्व का मुद्दा उठाया है वो लोगों को दिल को छू गया देश में, और आप इस देश में हिंदुत्व को बढ़ावा मिलेगा, हिंदुत्व बढ़ेगा और चुनाव भी उस मुद्दे पर हम जीत सकते हैं. उसके बाद गठबंधन की चर्चा शुरू हो गई. बाला साहब के पास बीजेपी के बड़े नेता आ गए और उनसे कहा कि हम एक साथ चुनाव लड़ेंगे. तो बाला साहब की दरिया दिली आपको मालूम है. बाला साहब ने कहा ठीक है, हम सब एक मिलकर चुनाव लड़ेंगे, हिंदुत्व के वोटों का विभाजन नहीं होना चाहिए. लेकिन उस वक्त बड़े बड़े नेता थे, अटल जी थे, अडवाणी जी थे, प्रमोद जी थे, प्रमोद महाजन साहब भी उसमें बहुत बड़े रोल अदा किया था. उसके बाद ही गठबंधन हुआ. प्रमोद महाजन और गोपीनाथ राव मुंडे उस वक्त तो उनकी भूमिका बहुत महत्वपूर्ण थी. उसके बाद भी 20 साल तक. तो अभी आज के जो नए नेता है बीजेपी के, नव हिंदुत्ववादी, उनको इतिहास, उनके इतिहास के कुछ पन्ने किसी ने फाड़ दिए, इसलिए उनको जानकारी नहीं. लेकिन जब वो चाहे हम समय समय पर उनको जानकारी देते रहे. सर, एक आपने ट्वीट भी किया था जिस पर पूनम महाजन का रिप्लाई भी आया है कि प्रमोद महाजन जी और बाला साहेब ने मिलकर हिंदुत्व के लिए गठबंधन किया. तो हमने कब, और हमने का कहना है कि इस तरह से कार्टून ट्वीट करके मतलब क्या है संजय राव? देखिए भाई, वो कार्टून क्या मैंने निकाला है? नहीं, वो कार्टून तो आर के लक्ष्मण जी ने टाइम्स ऑफ इंडिया के फ्रंट पेज पर पब्लिश किया था. उस वक्त शिवसेना की हैसियत क्या थी? मैं व्यक्तिगत तौर पर प्रमोद महाजन को टिप्पणी नहीं किया है. प्रमोद महाजन उससे बीजेपी के नेता थे. बाला साहब उनसे बहुत प्यार करते थे, हम सब उनसे जुड़े हुए थे प्रमोद महाजन जी से. तो उनकी जो बेटी है पूनम, मुझे मालूम नहीं आजकल कहाँ है, बीजेपी के एमपी है. लेकिन आपने देखा होगा कि भारतीय जनता पार्टी में प्रमोद महाजन जी का परिवार हो, मुंडे जी का परिवार हो, मनोहर पर्रिकर जी का परिवार हो, सबको अंधेरे में ढकल दिया. तो मैं भी पूनम से पूछना चाहता हूँ कि बीजेपी में आप कहाँ हैं. लेकिन उनका मैं व्यक्तिगत तौर पर बात नहीं लेता हूँ. अगर पूनम जी को ये बात अच्छी नहीं लगी है उनके पिताजी के बारे में, तो मैं भी अस्वस्थ हूँ, क्योंकि उस परिवार से हमारे बहुत अच्छे रिश्ते. सर, प्रशांत किशोर ने सांगितले की 2024 मध्ये भाजपला पराभूत करणारी आघाडी उभी करणार. और क्या सर, टिपू सुलतान ग्राउंड का नहीं ठीक सर, मराठी. कोणी म्हटलं आपल्याला? पश्चिम युपीतल्या पहिल्या फेजमध्ये आमच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. त्या संदर्भात मी ट्विट केलं आहे, उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत. आता जसजसे टप्पे आहेत त्यानुसार आम्ही जाहीर करू. आम्ही 50 निवडणूक जागी लढू असं म्हटलं आहे ना. पहिल्या टप्प्यातले आम्ही आमचे अर्ज भरले गेलेले आहेत. शिवसेना गोरखपूर में चुनाव लड़ेगी? हाँ, शिवसेना गोरखपुर के यहाँ से योगी आदित्यनाथ चुनाव लड़ रहे हैं, वहाँ से देख लेंगे. देख लेंगे. कांग्रेस ने पत्र लिखा है मुख्यमंत्री को, महात्मा गांधी, तो मुख्यमंत्री जवाब दे. सर, बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे की जर शिवसेना दिल्ली काबीज करण्याबद्दल वक्तव्य करत असेल तर त्यात काही गैर नाही आहे. येत्या काळामध्ये पुन्हा देश पातळीवरती सेना आणि काँग्रेसची युती होईल असं वाटतं. बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं बरोबर आहे. दिल्ली काबीज करणं म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन
सगळ्यांना एकत्र घेऊन नेतृत्वाखाली एका नेतृत्वाखाली दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचं सरकार हटवणं याला दिल्ली काबीज करणं म्हणतो. आज दिल्ली एक दोन व्यक्तींच्या हातात आहे. दिल्लीवर देशाचं वर्चस्व पाहिजे. दिल्ली देशाची आहे, एखाद्या राजकीय पक्षाची किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची नाही. सर, काल तुम्ही एक ट्विट केलं होतं व्यंगचित्र, त्याच्यावर पुन्हा महाजनांनी प्रतिक्रिया दिली आणि नंतर तुम्ही ते ट्विट हटवलं. अरे बघा, की हटवलं नाही, जिथे पोचवायचे तिकडे ते चित्र गेलंय आणि लोकांनी ते खूप पुढे पाठवलेलं आहे. प्रमोद महाजन हे त्या चित्रामध्ये बाळासाहेबांसमोर उभे आहेत. भारतीय जनता पक्षाच्या युतीचा तो काळ होता सुरुवातीचा. काल महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी जी वक्तव्य केली शिवसेनेविषयी, ते सत्य काय होतं त्या काळात हे दाखवण्यासाठी आर के लक्ष्मण हे तटस्थ व्यंगचित्रकार होते. टाइम्स ऑफ इंडियात त्यांनी प्रसिद्ध केलेलं ते व्यंगचित्र होतं. पूनम महाजन यांना इतकं अस्वस्थ व्हायचं कारण नव्हतं. ते काही मी प्रमोदजींवरती व्यक्तिगत केलेली टीका टिप्पणी नाही. तसं असतं तर त्यावेळेलाच त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता, 35-40 वर्षापूर्वी. अजूनही ते कार्टून लोकांच्या संदर्भात आहे, संग्रहात आहे. प्रमोद महाजन असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, मनोहरराव पर्रीकर असतील, या तिन्ही कुटुंबाचा भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये फार मोठं योगदान आहे. पण त्यांचं कुटुंबाची पुढली पिढी आता कुठे नाही. भारतीय जनता पक्षाशी त्यांचं नातं काय आहे हे समजून घ्यावं लागेल. बोलिए सर, हिंदी में जानना चाहेंगे कि उद्धव ठाकरे जी ने यह भी कहा था कि अब दिल्ली में शिवसेना की सत्ता स्थापित होगी, तो क्या इस दौरान सभी पार्टियों को साथ में लिया जाएगा जो विपक्ष में है? शिवसेना की सत्ता स्थापन होगी उसका मतलब है हम सबको एक साथ लेकर दिल्ली की तरफ जाएंगे. दिल्ली में अगर फिर एक बार लोकतंत्र का, देश का, राष्ट्र का वर्चस्व प्रस्तावित करना है तो सभी को एक आना होगा, मिलजुल लड़ना होगा और अपनी एक बुलंद बनानी सबको कश्मीर से. नहीं तो आप आपस में लड़ते रहिए, झगड़ते रहिए. तो गोवा चुनाव को लेके और यूपी चुनाव को लेके शिवसेना की लिस्ट को लेकर, देखिए गोवा की लिस्ट तो मैंने गोवा में ही डिक्लेयर की थी और दो उम्मीदवार है, दो या तीन है. आज गोवा में हमारे मंत्री जी उदय सामंत थे, वो पत्रकार प्रेस वार्ता में और तीन नाम जारी करें. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री गोव्यात जातील ना. आदित्य ठाकरे यांच्या काही नियमांचं पालन करून काही सभांचं आयोजन आम्ही करतो. हिंदी में जाना चाहूंगा आदित्य ठाकरे को. नहीं, हमने आदित्य ठाकरे जी से रिक्वेस्ट की है कि आपको गोवा में आना होगा. आदित्य जी ने कहा है कि हम जरूर गोवा में आएंगे और शिवसेना के लिए प्रचार करेंगे, एनसीपी के लिए प्रचार करेंगे. नियमों का पूरा पालन करके हमने एक प्रचार का काम जिम्मा हमने उठाया. सर, आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे, 5 राज्यात निवडणुका आहे, कोणत्या आधारावर आणि निकषांवर मतदारांनी मत द्यावं? राष्ट्रीय मतदार दिवस आहे, पण देशामध्ये चित्र असं आहे की मतदार संभ्रमात आहे. आपण दिलेलं मत नक्की त्याच पक्षाला जात आहे का, याच्याविषयी मतदाराच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम आहे. निवडणुकीचे निकाल काही लागले की लोक संशय घेतात, मतदार संशय घेतो. त्याच्यामुळे या दिवशी परत एकदा मागणी करेल की लोकांचे काही मनात संशय आहेत मतदारांच्या, ते दूर व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरची निवडणूक त्या देशात सुरू व्हावी आणि लोकांचा आपल्या आपण दिलेल्या मतावरचा विश्वास पुन्हा वाढवा. एवढंच मी सांगतो. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे. शिवसेनेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वप्रथम निवडणूक लढवल्याचं संजय राऊत म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.